एकतेचं प्रतीक म्हणून मोहरमकडे पाहिलं जातं मोहरम म्हणजे हजरत मोहम्मद पैगंबर हजरत हजरत फातिमा इमाम हुसेन हजरत इमाम हुसेन या पाच जणांचे पवित्र प्रतीक ताबूत उभे केली जातात यावी सर्व जाती धर्मातील भक्त आपल्या पद्धतीनं सजावट करून ताबुतेचे प्रतिष्ठापना करतात मोहरम म्हणजे ऐक्याचं प्रतीक बऱ्याच वर्षानंतर गणपती व मोहरम सण एकत्र काही ठिकाणी पंजे व गणेश मूर्ती एकाच जागी विराजमान झालेली आहे कुरुंदवाडसह इतर गावात पाहायला मिळाली अशा सणांमधून समाजाने काहीतरी बोध घेतला पाहिजे पाचवी सहावी सातवी या दिवशी पिराची भेटी होतात बुधवारी खाई फोडण्याचं कार्यक्रम संपन्न झाला तर गुरुवारी पंजे विसर्जन झालं उत्सव व मोहरम सणाच्यामुळं मुळे शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं महानकर न्यूज साठी कोल्हापूरहून बरकतभाई पन्हाळकर